दारुगड़ भये दारुगड़। पदरावरती सरकारीचा मोरनाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, एक्सो डिशवॉश वर प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। म्युनिसिपल कॉलनी SG बर्वे नगर भटवाडी घाटकोपर पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौर रंजना श्रीरंग चव्हाण या बहिणींना भेटून आजच्या या भागाला सुरुवात करणार आहोत, गप्पा मारणार आहोत। भटवाडी घाटकोपर हा सगळा परिसर, या परिसरात सगळे उत्सव मोठ्या जोमानं साजरे होतात। याच भटवाडीमध्ये आज चव्हाण कुटुंब काय म्हणते ऐकूया। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार भाऊजी, भटवाडी तुमचं स्वागत आहे। बर मग आता काय उखाणा घेणार, घ्या। भिंगाच्या करंडात सापडले मोती, श्रीनारायण आहेत पतीने सौभाग्यवती। ही माझी आई, नमस्कार। ही माझी छोटी मुलगी, नमस्कार। मिस्टर कुठे गेले? नमस्कार। हे माझे मिस्टर, हे दोन मुलीचे, मोठ्या मुलीचे दोन मुलगी आहे। ती माझी जाऊ, ती माझी बहिणीची मुलगी, ही माझी बहीण, ती माझ्या सुनीची आई, ही माझ्या बहिणीची मुलगी, हा माझा पुतण्या, ही माझी पुतणी, ही माझी सून, हे माझे जावई, नमस्कार। ही माझी मोठी मुलगी, हे माझे मोठे जावई, नमस्कार। हा माझा मुलगा, हा माझा भाव, आणि हे माझे सुनीचे वडील, आणि माझे आरण कुठे गेला आणि बाच्या माझ्या कुठे गेल्या? बरं आहे ना, सगळ्या आहेत, सगळ्या आहे। योगिता त्या माझ्या बाच्या पाठी झालं, माझे ननंद नाही आले। ननंद नाही आले, कुठे असते ननंद? हा इथेच भटवाडीत। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। पंढरपूरच्या वारीला विठूनामाचा गजर, गणपतीच्या सोंडेवर सर्वांची नजर, आंबेमातीच्या साडीचा हिरवा पदर, आदेश भाऊजी येणार म्हणून मी झाले हजर। हुसेनचा तबला, मुल्लाची बासरी, हरेश लवांचं नाव घेते हर्षदा खासरी। नमस्कार। नमस्कार। कुठलं बालपण तुमचं? गाव। गाव म्हणजे सातारा। साताऱ्याला कुठे? दरे म्हणून गाव आहे। दरे, 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 दरे। केवढं गाव आहे? मोठं म्हणजे 40 घर आहेत। 40 घर, तिथे सगळं बालपण गेलं। बालपण गेलं। आई बाबा काय करायचे? शेती। शेती। आणि मग तुम्ही किती भावंड? आम्ही 4 बहिणी 2 भाऊ, 6 जण भावंड। मग कधी लग्न झालं तुमचं, किती वर्षापूर्वी? 25 जून 1980। 80 मध्ये, म्हणजे आता किती वर्ष झाली त्याला? आता 34 चालू आहे। 34 चालू आहे। बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? गावी। मग हे बघायला आले होते? हा, म्हणजे माझी ननंद आहे, ननंद माझ्या म्हणजे आईच्या माहेरात, माझ्या माहेरमध्येच आहे ननंद, तिचं पाठीमागे घर आहे आणि आईचं माझ्या पुढे आहे। मग ते ननंद माझे म्हणजे गावी आलेल्या, ते एक महिन्यावर होत्या गावी, तर आम्ही तिघी मैत्रिणी होतो। मग त्याच्यामध्ये म्हणजे माझी ननंद मला पाहिलं, मला म्हणजे असं मला पसंद केलं, मग यांना बोलवलं माझ्या मिस्टरांना। तेव्हा कुठे होते मिस्टर? इकडे माझगावला, मुंबईलाच। मुंबईला बोलवा त्यांना, या हो। नमस्कार, बसा बसा बसा। तुम्ही काय मुंबईला होते? हो, माझगावला। मग लगेच गेला माझगावावरून? हो, ताईचा फोन आला। हां, ताईचा फोन आला, मुलगी बघितले की म्हणून मग मी गेलो आणि बघितली। त्याच दिवशी रविवार होता, रविवारी मुलं पसंद पडली तर मला वाटलं आता
जायचं आपल्याला मुंबईला तर साखरपुडाच करून घ्या. मग लगेच साखरपुडा पण केला त्या दिवशी. सकाळी बघितलं रात्री साखरपुडा. सकाळी बघितलं संध्याकाळी साखरपुडा. साखर सकाळी रात्री म्हणजे सकाळी मुंबई हे लोक. दुसऱ्या दिवशी तुम्ही मुंबई आलो. आणि मग तुम्ही कधी आला मुंबईत? मग लग्न करून मे मध्ये साखरपुडा. ते तारीख पण आता लक्षात नाही. 25 मे ला लग्न झालं. 25 जून 1980 25 जूनला लग्न. तारखा चुकू नका भडक. मग 25 जूनला लग्न झाल्यावर काय लगेच आलात मुंबईत? हा म्हणजे एक दिवस होतो. आणि नंतर मग इकडे आल्यावर घर केवढं होतं? हा इकडे आले मी, मला मुंबई काय माहीतच नाही होती. मग इकडे आले रात्रीचं, म्हणजे आमची एसटी होती ती पंक्चर झालेली. आणि मग ते आम्हाला रात्र झाली, 11 बसलो आम्ही, तर रात्री 2 इकडे आलो. तर माझी ननंद बिनंद मग परे होते, त्या परेलला गेले सगळे आम्ही. मग माझे धीर, मी, माझे सासू, हे माझे मिस्टर आणि माझी बहीण होती छोटी माझ्याबरोबर, म्हणजे येते ना बरोबर पाठराकीन ते आलेली. मग आम्ही आलो दादर चढायला. बापरे म्हटलं आता हे दादर चढायचे कसे, म्हणजे मला काय माहीतच नाही ना दादर गावी गाव दुसऱ्या माळ्यावर. हा मग मी असं दादर जोरा जोरात चढत होते, तर आम्ही काय बोलत नव्हतो म्हणजे कसं काय. तर तुम्ही हे बोलतात आईला, आई हळूहळू चाल म्हणजे असं. तर म्हटलं हा हे मलाच बोलत असणार कारण आवाज येतो ना. मग मी तसे आईला सांगत होता. हा म्हणजे मला सांगते आईचं नाव घ्यायचं, म्हणजे बोलतच नव्हतं आम्ही. लग्न झालं तरी नाही मुंबईला येईपर्यंत बोलले नाही, बोललोच नाही गाडीमध्ये, बोलले नाही. मामाने गाडीमध्ये मागे पुढे बसलेलो एसटी मध्ये. तर आमचे मामा होते सासूचे भाऊ, त्यांनी माझ्या बाजूला आणून बसवलं, माझ्या बहिणीला पाठीमागे बसवलं. म्हणजे बापरे मी एकदम खाली मान घालून अशी म्हणलं हे कशाला आले माझ्या बाजूला, नको नको म्हणजे मला भीती वाटायला. आणि मग म्हटलं तरी बोलतात हा तू मुंबई बघितली, म्हटलं नाही अशी अशी मग तुला हे खायला पाहिजे. तर बघा तू बोलतेस ना मुख्य आहेस काय, म्हणजे मुख्यी तर नाही ना तू बोलतेस ना असं. म्हणजे अशी बोललेच नव्हती मी यांच्या कधीच, म्हणजे गावी मुंबईत पण बोललेच नाही, बोललेच नाही. मग आणि नंतर मग आले, मग दादरवर चढून गेले. मग सासूने आमचा दरवाजा खोलला, मग दरवाजा खोलला अशी गेलो आम्ही, म्हणजे एंट्री केली असं घरामध्ये गेलो. हा मग आतमध्ये गेलो तर मग खिडकी उघडली पाठीमागे. मला वाटलं इकडून यायचं, इकडून जायचं बाहेर असं. मग तिकडे काय गेलो, रात्र होती ना 2 वाजलेल्या. आणि मग आम्ही तिथेच बसलो, म्हणजे माझे सगळे असे नवीनच ना मी. मग बसले खाली आणि मग सासू माझे असे गादले टाकले, झोपलो आम्ही तिथेच खाली. आणि नंतर सकाळी उठले ना परत खिडकी बंद केली. सकाळी उठलं तर परत खिडकी उघडली तर बघते तर खाली गटार मोठतं. बापरे म्हटलं पण असे, म्हणजे इकडून यायचं इकडून जायचं. म्हटलं मग म्हणते मी सासूला आत्या बोलायचं आमच्या नाही तर. तर म्हटलं आत्या एवढीच खोली आपली, काय बाजूला घर आहे का, घर आहे का असं विचारलं. तर म्हणते ना आपली एवढी. म्हटलं अय्या कसं राहणार आहे, मी नाही राहणार. म्हणते एवढंच खोलीमध्ये कसं राहणार, 10x12 खोली ना हे इथे जिथे. म्हटलं राहणार कसं, फिरायचं काय, कसं फिरायचं वळायचं असं. म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं मुंबईत कसं काय. आणि माझे वडील पण आलेले ना, म्हणजे असं हे लोकांना साखरपुडा झाला. मी वडील माझे घर बघायला, तर मी वडिलांना गावी गेले विचारते चूल आहे ना, लाकडं आहेत ना घरी. तर म्हणजे हा सगळं सगळं आहे घरी, तू फक्त जाऊन चूल पेटवायची ना जेवण करायचं. तेव्हा तुमच्याकडे काय स्टोर होता की म्हणजे ती गावी राहायची ना, तर गावी घरं मोठी मोठी आणि आणि इकडे आपल्या बॉम्बेला छोटी छोटी घरं कधी ते बघितलीच नव्हती, पाहिलंच नव्हते ना मुंबई. आणि मग त्या मुंबईत पहिल्यांदाच आले. हा एकदम पहिल्यांदाच. मग त्याच्यानंतर पुढे कसं काय मग ऍडजस्ट केलं? मग असं काय सासू माझ्या असं म्हणजे मला जेवण वगैरे सगळं शिकवत गेली सासू माझे सगळे. हा कसं वाटायचं, पाट्यावर मिक्सर नाही होते, टीव्ही पण नाही होता. मग दुसऱ्या माळ्यावर खाली उतरलात की नाही म्हणलं? उतरलो उतरलो. फिरायला कुठे घेऊन गेले की नाही? गेले ना, म्हणजे असं जायचंय. कुठे कुठे? हा म्हणजे असं नंदीकडे परेला जायचो, घाटकोपरला यायचं. तुम्ही एकट्या फिरायचं? नाही का माहीतच नाही तर का, कसली भीती. पहिले आमचे मामा इथे राहायचे घाटकोपरला, मग आम्ही इकडे यायचो, मुलं लहान लहान होती ना, मामांकडे यायचो ना, ताई आमची परेलला तिथे जायचो. बरं आता इतक्या वर्षानंतर आता हे सगळं छान सुखाचे दिवस आहेत, या तुमच्या प्रवासामध्ये यांचा वाटा किती, श्रेय किती? लय तिचा वाटा आहे. हो कसं काय म्हणजे एकदम तिने चांगली साथ दिली. चांगली साथ दिली दोघं पण आम्ही चांगले भांडण नाही काय नाही काय मस्त. दोन मुली मुलगा आहे. खूप अडचणीचे प्रसंग असतील ना. मुलंही सगळे चांगले आहेत. म्हणजे असं व्यवस्थित सगळं, म्हणजे जेवढं आपलं
छोटा गाव आहे पण मिळायचं थोडं मिळालं म्हणजे असं सोने चांगली मिळाली सोने सगळे चांगले मिळाले आता सगळं समाधान सगळं मस्त समाधान मुलीला विचारायचंय काय वाटतं आज हे सगळं ऐकताना खूप चांगले आहेत माझे मम्मी पप्पा एकदम खूप चांगले म्हणजे प्रत्येकाला असेच असावे असे खूप छान काय मागाल ते मिळालं हो हो खूप खूप लाड सुनबाई तुमचं काय म्हणणं खूप चांगले आहेत खूप सपोर्ट करतात खूप खूप सपोर्ट भेटतो मम्मी पप्पांचा म्हणजे अशी मम्मी पप्पा कोणाच्याच नसतील मी खूप लक्की मला हे लोक भेटले खरंच कुठे बाजारात भेटले यांचा मुलगा कुठे भेटला कॉलनीतच राहतात ते कॉलनीतच राहतात आमच्या दोघे म्हणजे त्यांचे मम्मी पप्पा बरे भेटले म्हणजे काय हो भेटल्या तर इथे आत्याच्या इथे कुठे आत्याच्या इथे आत्याच्या इथे माझी ताई राहते ना त्यांचे मग सारखे आत्याकडे जायचं तिकडे जायचो ना आधी मधी बरं आहे तुमचं आपलं आणि आता पुढच्या खेळामध्ये मी सांगतो तेवढं वजन गोळा करणार का ते बघूया 45 सेकंदामध्ये तुम्हाला वजन गोळा करायचं आहे 350 ग्रॅम वेळ सुरू झाली 2 मिनिटाची वेळ बघू किती वस्तू आणला लवकर काड्या नाही ठेवता येत अशा तुम्हाला लसूण पण सिंगल दहा 9 8 7 6 5 4 3 2 1 4 5 6 7 या काड्या 8 रबर 9 पूल 10 आणि 11 2200 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं नमस्कार सगळेजण सज्ज झालेले आहेत बरं याने आता 34 वर्षानंतर स्वभावात काय बदल केला पाहिजे असं वाटतं काय नाही जरा राग येतो खूप तुम्हाला त्यांना तो शांत केला पाहिजे थोडा वेळ येतो राग किती वेळ येतो म्हणजे थोडा वेळ येतो मग आपण गप्प बसायचं शांत पण आपणच गप्प बसायचं आणि याने काय स्वभाव बदललं पाहिजे तिला तेच आहे सेम थोडा बोललं की लगेच तिला राग येतो सेम आहे सेम काही फरक नाही काही फरक नाही पण शांतना असं सांगतात की तेच रागावतात बरं आता या अभिनय करणार आहे तुम्ही ओळखाल हा असं वाटतंय तुम्हाला काय खात्री आहे मला आलं पाहिजे पण ओठांची हालचाल होता कामा नाही आणि बक्षीस मिळून द्याल असं वाटतंय का तुम्हाला
कोण 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 कॉन्फिडंट आहे की यांना बघितलं तुम्ही तयारी केली आम्ही तशी तुम्ही यांना विश्वास देऊ शकता तुम्ही किती छान अभिनय केलात तरी हे चुकणार आहे त्यांनी कसाही केलं तरी आम्ही ओळखणार आहे चला तर मग सुरुवात करूया या खेळाला आणि 45 सेकंदाची वेळ ओठांची हालचाल करायची नाही आधी मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय वेळ सुरू झाली 45 सेकंद मनातल्या मनात चला दोघे देव देव देवारा प्रेम प्रेम मंदिर भिंत बोलायचं नाही गणपती सूर्यदेव हा पुढे 20 सेकंद झाली 25 सेकंद राहिली पूर्व पूर्व अष्टविनायक अष्टविनायक आभार आकाश आकाश आदित्य बोलायचं नाही मंदिर नातू हे बघा 5 सेकंद राहिली 10 9 उघडदार देवा पिक्चरचं नाव आहे किती किती अक्षर आहेत 6 किती अक्षर आहे गणपती पुळे 5 9 अक्षर 3 पिक्चरच बघितलं यानंतर गाणं ओळखायचंय गाणं चला वेळ सुरू झाली हा गाणं म्हणायला पाहिजे असं 4 गाणी आली अभिनंदन अभिनंदन झी मराठी कडून ही भेट असतो तुमच्या बर आता म्हण आहे म्हण आणि ती ओळखायची वेळ सुरू झाली थांबा बोलायचं नाही लवकर 10 सेकंद झाली एक मिनिट ओळखतायत सगळे आणि मुलगा फक्त पोस्टर अभिनंदन झी मराठी कडून आणि आता भटवाडीतली आजची पैठणी कोण पटकावणार ते बघूया या चिठ्ठ्यांमधून एक नाव काढा आधी घ्या काढा नाव आहे सरला नलावडे द्या तिला कोणाकडे नाव सांगा माझं नाव सरला नलावडे कुठे राहता तुम्ही C6 रूम नंबर 3 इथेच का म्हणजे हो इथेच मग आता घरातलं कोण आहे तुमच्या बरोबर माझ्या सुनबाई आहे कुठे आहेत त्यांना बोलवा ना या सुनबाई या सुनबाई शाळेत जाते का नाही शाळा आता मोठी शाळा चालू आहे बरोबर नमस्कार काय सासूबाईंचं नाव जाहीर झालंय कसं वाटतंय तुम्हाला खूप आनंद होतोय काय म्हणून मीच नाव लिहून दिले अच्छा म्हणजे सुनेचं म्हणणं आहे मी लिहिलं म्हणून आलं नाहीतर आलं नसतं चला शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठण दोघींनाही 10-10 संधी स्माइली चेंडू जमिनीवर ठेवायचा आणि या रॅकेटच्या सहाय्याने उडवायचा आणि तो या रिंगमधून पलीकडे जायला पाहिजे वरच्या रिंगमधून गेला तर 2 गुण आणि खाली असलेल्या त्या 2 रिंगमधून गेला तर 1 गुण दोघींपैकी या 10 संधीमध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे सुरुवात तुमच्यापासून पहिले 5 तुमच्यासाठी 2
सहा थांबा थांबा तुमची गुणसंख्या आहे चार आणि आता तुम्ही खेळायचं मध्ये ठेवू एक दोन संधी सुनीला देऊया बघूया काय होतं सिक्स अभिनंदन अभिनंदन जी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन ही भेटवस्तू तुमच्यासाठी उपविजेत्या ठरल्या नलावडे वहिनी त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं आजच्या भागात विजेत्या ठरल्या चव्हाण वहिनी त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या चव्हाण वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन भटवाडी घाटकोपर पश्चिम या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथे संपतो आहे पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नमस्कार.